नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, यावेळी मग सुद्धा आपण जनरल नॉलेजचे 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, गुजरात. मित्रांनो, आपल्या भारतातील गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे. गुजरातला जवळपास 1214 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आणि आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा तिन्ही बाजूंनी बांगलादेशासोबत आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, त्रिपुरा. मित्रांनो, भारतातील त्रिपुरा या राज्याच्या सीमा तिन्ही बाजूंनी बांगलादेशासोबत आहेत, फक्त एका बाजूंनी आपल्या भारतातील राज्यांसोबत आहेत. तिसरा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात हलका ग्रह कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, शनी. मित्रांनो, शनी हा सूर्यमालेतील सर्वात हलका ग्रह आहे. कारण मित्रांनो, हा ग्रह जो आहे तो गॅसपासून बनलेला आहे, वायूपासून बनलेला आहे, त्यामुळं हा ग्रह सर्वात जास्त हलका ग्रह आहे. चौथा प्रश्न आहे, बुर्ज खलिफा बनवण्यासाठी किती वर्ष लागले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 6 वर्ष. मित्रांनो, बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे आणि ही इमारत बनवण्यासाठी जवळपास 6 वर्षांचा कालावधी लागला होता. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या नदीला रक्ताची नदी म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, लोहित नदी. मित्रांनो, लोहित नदीला रक्ताची नदी म्हणून ओळखले जाते. कारण मित्रांनो, या नदीमध्ये जी वाळू सापडते ती वाळू लाल रंगाची असते आणि स्थानिक भाषेमध्ये लोहित या शब्दाचा अर्थ रक्त असा होतो, त्यामुळे या नदीला रक्ताची नदी म्हणून ओळखले जाते. सहावा प्रश्न आहे, तिरंगा झेंड्यावर अशोक चक्र कुणी लावले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या झेंड्यावर अशोक चक्र असावे असे सुचवले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र लावण्यात आले होते. सातवा प्रश्न आहे, दह्यासोबत काय खाल्याने माणूस मरू शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, अंडे. मित्रांनो, दह्यासोबत अंडे खाणे टाळले पाहिजे. कच्चे अंडे आणि कच्चे दही जे आहे ते खाणे टाळले पाहिजे, कारण यामुळे पोटाचे अनेक आजार होऊ शकतात आणि माणूस मरूसुद्धा शकतो. आठवा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पोलीस स्टेशन आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, तमिळनाडू. मित्रांनो, आपल्या भारतातील तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त पोलीस स्टेशन आहेत. नववा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कशाच्या साह्याने मारले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, वाघनख. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला वाघनखाच्या साह्याने मारले होते. आणि मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचे बोटे कापले होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटू आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.